हाय एव्हरीवन, महाराष्ट्रीयन फूडी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रव्यापासून मस्तपैकी कुरकुरीत चकली. चवीला खूपच स्वादिष्ट असते ही, आणि जशी आपण भाजणीची चकली बनवतो टेस्टला सेम तशीच लागते आणि झटपटही बनते. तर चला मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात. इथे मी सगळ्यात आधी एक पॅन घेतलेला आहे, त्यात आपण एक कप पाणी टाकूयात आणि मीडियम हीटवरती याला उकळी यायला देऊयात. आणि जेव्हा याला उकळी यायला सुरुवात होईल तेव्हा आपण त्याच्यात अर्धा कप बारीक रवा घालून घेऊयात. तर याला आपण कंटिन्युअसली स्टर करत राहायचं आहे, कारण याच्या गुठळ्या नाही बनल्या पाहिजे, त्यामुळे आपण याला सतत हलवायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आपण आता गॅसची फ्लेम लो करून घेऊयात. आणि तुमच्याकडे जर अशा प्रकारचा स्पॅच्युला आहे तर तुम्ही हा यूज करू शकता, कारण याच्याने आपल्याला लगेचच गुठळ्या फोडता येतात. तर इथे 1.5 मिनिटं झालं आहे, मी रव्याला चांगला मॅश केलेला आहे आणि गुठळ्या पण फोडलेल्या. तर आता आपण इथे 3 टीस्पून साजूक तूप घालूयात. तूप टाकल्यानंतर आपल्याला रवा चांगला 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. तर आता हा रवा पाण्याबरोबर चांगला शिजलेला आहे, तर गॅस ऑफ करूयात आणि याला थंड करून घेऊयात. थंड झाल्यावर आपण याला एक मिक्सिंग बोलमध्ये काढून घेऊ. तर आता आपण याच्यात थोडेसे मसाले घालूयात. तर इथे मी 1/4 चमचा हळद घेतली आहे, त्यानंतर 1 मोठा चमचा धना पावडर, 2 पिंच हिंग घालूयात, 1/2 चमचा ओवा घालूयात, त्यासोबत 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, 2 मोठे चमचे सफेद तीळ घालूयात आणि शेवटी मीठ घालूयात स्वादानुसार. आणि इथे मी चकली कुरकुरीत बनवण्यासाठी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर ज्या कपने मी पाणी घेतलेलं त्याच कपने मी हे तांदळाचे पीठ घेतले. तुम्ही या अशा प्रमाणासाठी एक वाटी सेट करा आणि मगच या गोष्टी घ्या. हे प्रमाण असं बनतं की 1/2 कप रव्यासाठी 1 कप पाणी आणि त्यासोबत 1 कप तांदळाचे पीठ. आणि याच्यात पाणी घालायची अजिबात गडबड करू नका, पहिल्यांदा असेच मळून घ्या. आणि जर का वरती पाणी लागलं तर मग तुम्ही थोडं पाणी घालून याला मळून घ्या आणि पाणी इथे गरमच वापरा. तर इथे मी किंचितसं पाणी टाकून याला मळून घेते आणि हे मिक्सचर आपल्याला सेमी सॉफ्ट बनवायचे, म्हणजे जास्त मऊ पण नाही आणि जास्त कडक पण नाहीतर आपली चकली क्रिस्पीच्या ऐवजी सॉफ्ट बनेल. तर यासाठी तुम्ही थोडंसं मध्यम घट्ट पीठ मळा, सैल ठेवू नका. तर अशा प्रकारे आपण याचे पोर्शन करून घेऊयात आणि एक गोळा घेऊन हातावर अशा प्रकारे मळून घेऊयात. इथे मला थोडेसे सफेद तीळ कमी वाटतात तर मी आणखीन टाकते आणि फक्त या मळलेल्या गोळ्याला आपण कोट करून घेऊयात. तर मळून झाल्यानंतर मी इथे एक चकलीचा साचा घेतला आहे, त्याच्यात आपण चकलीची प्लेट घालूयात. साच्याला आपण थोडंसं आतून तेल लावून घेऊयात. तेल लावल्यानंतर आपण एक गोळा घेऊन या साच्यामध्ये घालून घेऊयात. आणि चकली काढण्यासाठी मी बटर पेपरचा वापर करत आहे, तुम्ही पाहिजे तर प्लेटवर पण काढू शकता. तर आता आपण चकली पाडून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर काटे आले आहेत याला. तर तुम्हाला चकलीची जी साईज पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही या चकल्या बनवा आणि सगळ्या चकल्या एकाच साईजमध्ये बनवा, त्या दिसायला खूपच छान दिसतात. आणि चकली पाडून झाल्यानंतर जे शेवटचे टोक असते त्याला आपण हलके प्रेस करून घेऊयात. तर एका बॅचसाठी आपण 3 ते 4 चकल्या बनवून घेऊयात आणि मग फ्राय करूयात. तर तुम्ही बघू शकता की किती मस्तपैकी चकली पडत आहे आणि खूपच सुंदर दिसते आणि तळल्यावर तर ही खूपच छान दिसते. तर आता ही चकलीची फर्स्ट बॅच रेडी आहे. तर आपण इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंय, तर आता आपण याला तळून घेऊयात. तर तेल आपल्याला हाय हीटवरती गरम करायचं आहे आणि मी इथे चेक केलंय की तेल किती गरम आहे, तर तेल गरम झालेलं आहे. तर आता आपण एक एक चकली सोडून घेऊयात आणि चकली सोडून झाल्यानंतर आपण हिला लो टू मीडियम हीटवरती फ्राय करणार आहोत. तर चकली फ्राय करताना ही खूपच महत्त्वाची स्टेप आहे की आपण आधी तेल चांगले हाय हीटवरती गरम करून घ्यायचं आहे आणि चकली सोडल्यानंतर आपल्याला लो टू मीडियम हीटवरती फ्राय करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तळल्याने या मऊ पडत नाहीत आणि कुरकुरीत राहतात. तर याला आपण दोन्ही साईडहून फ्राय करून घेऊयात. तर जेव्हा आपण चकली टर्न करतो तेव्हा या कडक झालेल्या असतात. ह्याच्या दोन्ही साईड चांगलं फ्राय करून झाल्यानंतर याला चांगला सोनेरी कलर आलेला आहे. तर आता आपण या चकल्या काढून घेऊयात. तर खूपच कमी तेल पितात या चकल्या, त्यामुळे खायला पण चांगले वाटते. तर इथे मी दुसरी बॅच पण बनवून घेतलेली आहे, तर आता आपण याला फ्राय करून घेऊयात. तर आपल्याला फ्राय करायच्या आधी हाय हीटवरती तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मगच टाकायचे आहेत.
आणि इथे सगळ्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि एवढ्या मिश्रणात 20 ते 21 चकल्या बनतात. जर तुम्हाला भाजणी करायचा कंटाळा आला असेल तर हा एक मस्त ऑप्शन आहे, तुम्ही हा ट्राय करू शकता. ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि तुम्ही याला अर्ध्या तासात बनवू शकता. आणि काही टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा. जसं की हे मिश्रण आपल्याला खूपच सॉफ्ट नाही करायचं आणि याला आपल्याला हाय फ्लेमवरती बिलकुल तळायचं नाही आहे, नंतर या आतून सॉफ्ट होतात आणि वरून क्रिस्पी असतात. तर अशा टिप्स फॉलो करा आणि या दिवाळीला अशी खमंग चकली नक्की बनवा. भेटूयात नवीन रेसिपीसोबत. टेक केअर, बाय बाय.